यानंतर अपहरण झालेल्या मुलाबद्दल आम्हाला कसलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया चीनकडून आली आहे. 5G मोबाईल सेवेचे वेध सध्या जगभरात अनेकांना लागले आहेत, पण अमेरिकेत सुरू झालेल्या 5G सेवेने मात्र हवाई वाहतूक क्षेत्राच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. 5G सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या फ्रिक्वेन्सीमुळे गेल्या 2 दिवसात अमेरिकेला जाणारी आणि अमेरिकेहून बाहेर पडणारी अनेक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. पाहूयात. विमान सेवेसाठी 5G धोकादायक. अमेरिकन विमानतळांवर 5G मुळे गोंधळ. अनेक विमान कंपन्यांकडून उड्डाणं रद्द. अमेरिकेतल्या विमानतळांवर सध्या 5G इंटरनेट सुविधा सुरू झाली आहे, पण या 5G वेव्हचा विमान यंत्रणेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच एअर इंडियानं गेल्या 2 दिवसात अमेरिकेकडे जाणारी 20 विमानं रद्द केली आहेत. कनेक्टिव्हिटीचा हा त्रास केवळ भारतीय फ्लाईट्स पुरतंच मर्यादित नाहीये, तर जगातल्या अनेक देशातल्या विमानसेवांना यामुळे अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे 19 जानेवारीपासून अमेरिकेनं विमानतळांवर 5G सुविधा सुरू केली आहे खरी, पण त्यामुळे अनेक देश अमेरिकेत विमानाचं लँडिंग करण्यासाठी कचरत आहेत. पण 5G मुळे विमानाच्या यंत्रणेत कसा परिणाम होऊ शकतो ते पहा. विमानाचं टेक ऑफ किंवा लँडिंग करताना ऑटो पायलट यंत्रणा कार्यान्वित होते. ऑटो पायलट यंत्रणा रडार अल्टीमीटर्सकडून मिळणाऱ्या डेटावर अवलंबून असते. हे अल्टीमीटर्स आणि 5G सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सी एकमेकांशी धडकतात, त्यामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण होते आणि विमानाचं धावपट्टीवरून नियंत्रण सुटू शकतं. 5G स्पेक्ट्रमची फ्रिक्वेन्सी ही कुठेतरी कोलॅप्स होते आणि पायलटला लँड करताना अल्टीमीटरची खूप ॲक्युरेसी असण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये जर हे फ्रिक्वेन्सी कोलिजन झालं तर पायलट मिसगाईड होऊ शकतो, इंजिन बंद पडू शकतं, ब्रेकिंग सिस्टीम फेल होऊ शकते, किंवा लँड झाल्यानंतर स्टॉपिंग कंट्रोल करण्याचं मेकॅनिझम सुद्धा फेल होऊ शकतं. आणि याची तीव्रता तेव्हा वाटणार आहे की जेव्हा नाईट मोडमध्ये एअरक्राफ्ट लँड होत आहे किंवा बॅड वेदर कंडिशन आहे, हवामानामध्ये खराबी आहे, अशा ठिकाणी हा धोका जास्त संभवत. आता प्रश्न हा आहे की जगभरात 4G नंतर 5G क्रांती घडून येते, पण जर हवाई वाहतुकीसारख्या क्षेत्राला याचा इतका मोठा फटका बसणार असेल तर इतर क्षेत्रांसाठीही 5G डोकेदुखी ठरणार का? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.